आज मला झालेला आहे फार आनंद आज मला झालेला आहे फार आनंद कारण नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत गजवी प्रेमानंद मी तर राहिलो नाही अजिबात अंध मी तर राहिलो नाही अजिबात अंध म्हणूनच तोडले होते मी त्यांचे पाच वर्षापूर्वी बंद शिवसेना भाजपचे संबंध चांगले नव्हते पण त्यांचे आता चांगले संबंध झालेले आहेत हे दोघे जण एकत्र आलेले आहेत पण आम्हाला सोबत ठेवा म्हणजे आम्ही आहोत तेव्हा ठीक आहे म्हणजे संबंध चांगले ठेवले पाहिजेत आमच्या प्रेमानंद गजवी यांची 14 नाटकं आहेत 28 त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि त्या ठिकाणी मला इथं नाटकाची आवड आहे म्हणजे मी लहान असताना शाळेमध्ये असताना मी एकच प्यारांना नाटक जे आहे एकच प्यारांना नाटकामध्ये सगळी रामाची भूमिका मी केलेली होती त्यामुळं म्हणजे एकच प्याला म्हणजे ज्या वेळेला मी घेतला होता माझ्या हातामध्ये एकच प्याला त्यावेळेला समोरचा ते बघून भ्याला तो एकदम थंड झाला एकदम थंड झाला म्हणून मी माझ्या हातातला फेकून दिला एकच झाला तर मी काही पीत नाही आहे पण मी नाटक केलं पिण्याचं म्हणजे त्या नाटकामध्ये काम करत असताना त्यामुळं मला सुद्धा नाटकाची आवड आहे मला काय नाटक बघायला मिळत नाही आहे पण आम्हाला बऱ्याच वेळेला बार्लोनमध्ये नाटक करावं लागतं पण नाटक बघायला आम्हाला वेळ मिळत नाही आहे मला तशी कविता लिहिण्याची तशी आवड आहे मी माझं पुस्तक आहे मी काढत नाहीये पण मला अशी सवय आहे की बसल्या बसल्या चारोळ्या करायच्या म्हणजे मी ज्यावेळेला उभा राहतो त्यावेळेला लोक ठोकतात आरोळ्या मी ज्यावेळेला उभा राहतो बोलायला त्यावेळेला लोक ठोकतात आरोळ्या लगेच असतात मला चारोळ्या ठीक आहे तर मी हे करत असतो पण मी काय त्याचा साहित्यिक नाही आहे म्हणजे त्याचा कवी नाही आहे पण मला मात्र लोक कवी म्हणतात मला अलीकडे दोन वेळेला प्रधानमंत्र्यांनी हात मिळवला की हॅलो कविराज हॅलो कविराज ते मला म्हणाले हवे हॅलो हॅलो कविराज मी म्हणालो म्हणूनच आलो मी तुमच्याजवळ आज तर ठीक आहे तर या ठिकाणी मला बोलवलं मला काही गिरीश गांधींचा फार आग्रह होता की आपण या नाट्य संमेलनाला आलं पाहिजे उद्या आलं पाहिजे त्यांचं म्हणणं होतं पण माझे काही कार्यक्रम ठरले होते त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज मला येण्याची संधी मिळाली आणि आपण मला आठवणी बोलावलं त्याबद्दल म्हणजे माझं नावच आठवले आहे पण बऱ्याच वेळेला तुम्हाला माझं नाव आठवत नाही नाट्य संमेलनाला पण यावेळेला मात्र आपल्याला माझं नाव आठवलं म्हणजे अनेक नाट्य संमेलन तर झाली पण मला कधी बोलावलं नाही आणि मला बोलवलं नाही तेव्हा मी गेलो नाही त्यामुळं आज मला आपण या ठिकाणी बोलावलं आणि माझी आठवण आपण ठेवली मला मुद्दाम आपण आपला फोन आला की आपण समारोपाला या पण मी बोललो की तर समारोपाला काय मी येत नाही आहे कारण आम्हाला आमचा समारोप करायचा नाही आहे त्यामुळं मी उद्घाटनाला येत नाही समारोपाला येत नाही मी मध्येच येतो आणि मी मध्येच आल्यामुळं मी या दोघांच्या मध्येच आहे